जास्त चर्चा करू नये. सरकारमधला एक मंत्री अशा पद्धतीने एक नाराजीची भावना व्यक्त करताना आज कुठला मंत्री, एक सुद्धा मंत्री नाही, सगळ्याचे सगळेच पाठिंबा देतो आम्ही त्यांना. नाराज कोण आहे? कोणीही नाराज नाही, आम्ही सगळे खुश आहोत. काहींची खुशी तोंडावर दिसते, काहींची खुशी मनामध्ये आहे. एकीकडे सर आपण आपल्या भाषणांमधनं धरंगे पाटलांवरती टीका केली होती, त्यांच्या एकूणच ज्या भूमिका होत्या आणि त्या सरकार त्याला मान्य करत होतं त्यावरती आपण टीका करत होतात. आज अचानक आपण म्हणताय की सगळ्यात मागण्या मान्य केल्या पाहिजे. मी आता त्या सगळ्या ज्या आहेत म्हणजे काय भाषणं केली ते सगळे मी आता पाठीमागे घेतो आहे आणि धरंगेंच्या ज्या अभिनव कल्पनांना पूर्णपणे सपोर्ट करतो आहे आणि त्यांना कोणीही विरोध करू नये. कायदे वगैरे काही जे आहेत ते अजिबात ते सांगून वेळ काढू नये. हवं तर कायदे बदलून टाका, ते सुप्रीम कोर्टाची वगैरे भीती वगैरे काही घालू नये. काल ते सांगत सुप्रीम कोर्टाने नाकारलं वगैरे, सुप्रीम कोर्टाचं काय आहे तेवढे आपण करून टाकायचं. हां, शेवटी सुप्रीम कोर्टात माणसंच बसतात ना. सरकारला कुठेतरी वेटीस धरलंय का जरंगे पाटलांनी? त्यानुसार सरकार वागतंय, बोलतंय ज्या पद्धतीने.